हेलो, वेलकम ऑल स्टूडेंट्स एंड पेरेंट्स. मायसेल्फ मनीषा जगताप, वर्किंग ऐज अ लेक्चरर इन आनंद चैरिटेबल संस्थाज कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी. मी हा व्हिडिओ खास जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर डी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे. यामध्ये मी कॅटेगरीनुसार डी फार्मसी रजिस्ट्रेशन आणि ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांची डॉक्युमेंटसाठी शेवटच्या क्षणी धावपळ होते आणि ती होऊ नये यासाठी हे डॉक्युमेंट सुरुवातीलाच काढून घ्यावेत. सो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर डी फार्मसी ॲडमिशन. सो हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे अकॉर्डिंग टू कॅटेगरी दिले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फॉर ओपन. ओपन कॅटेगरीमध्ये जे पण कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये फर्स्ट नॅशनॅलिटी, सेकंड SSC मार्कशीट, थर्ड HSC मार्कशीट, फोर्थ लिव्हिंग सर्टिफिकेट, फिफ्थ डोमासाईल ऑर बर्थ सर्टिफिकेट, सिक्स्थ फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट अँड लास्ट आधार कार्ड. तर हे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत हे 7 डॉक्युमेंट्स ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी रिक्वायर्ड आहेत. त्याच्यामध्ये जे पहिले 3 आहेत नॅशनॅलिटी, SSC मार्कशीट आणि HSC मार्कशीट हे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत. जर विद्यार्थ्यांकडे HSC मार्कशीट नसेल तर ते 12वीचा जो एक्झाम सीट नंबर आहे तो त्या ठिकाणी एंटर करून रजिस्ट्रेशन करू शकतात. नेक्स्ट कॅटेगरी आहे फॉर ओपन और NT और SBC और SEBC. हे जे 4 आहेत या 4 कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये फर्स्ट नॅशनॅलिटी, सेकंड SSC मार्कशीट, थर्ड HSC मार्कशीट, फोर्थ कास्ट सर्टिफिकेट, फिफ्थ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट विच इज व्हॅलिड टू मार्च 2022, नेक्स्ट लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल और बर्थ सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट अँड आधार कार्ड. तर याच्यामध्ये जे पहिले 5 डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॅशनॅलिटी, सेकंड SSC मार्कशीट, थर्ड HSC मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट अँड फिफ्थ इज अ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर कोणाचं भेटलेलं नसेल तर त्याची जी पावती आहे ती त्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करू शकतात. आणि ग्रिव्हियन्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रिव्हियन्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. आणि ते जे नॉन क्रिमिलियर आहे ते मार्च 2022 व्हॅलिड असलं पाहिजे. आता काही काही मुलांचा गॅप असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी हे पाहायचं आहे की त्यांचं जे पण नॉन क्रिमिलियर आहे ते मार्च 2022 अपडेट आहे का नाही ते. नंतर हे बाकीचे जे सर्टिफिकेट आहेत, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट. आता हे जे फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट आहे हे पण त्या ठिकाणी 2020-2021 लागणार आहे. त्याच्या मागचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी चालणार नाही. आणि लास्ट आधार कार्ड. तर एवढे जे डॉक्युमेंट्स आहेत हे OBC, NT, SBC आणि SEBC कॅन्डिडेटसाठी रिक्वायर्ड आहेत डी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी. नेक्स्ट कॅटेगरी आहे फॉर SC अँड ST. जे पण SC आणि ST कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट येतात त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये फर्स्ट नॅशनॅलिटी, सेकंड SSC मार्कशीट, थर्ड HSC मार्कशीट, फोर्थ कास्ट सर्टिफिकेट, फिफ्थ लिव्हिंग सर्टिफिकेट, सिक्स्थ डोमासाईल और बर्थ सर्टिफिकेट, नेक्स्ट कास्ट व्हॅलिडिटी, नेक्स्ट फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट अँड आधार कार्ड. जे पण आधार कार्ड आहे ते तुमचं बँकेमध्ये त्या ठिकाणी बँकच्या अकाउंटला लिंक असलं पाहिजे. तर याच्यामध्ये जे पहिले डॉक्युमेंट्स आहेत, पहिले 4 डॉक्युमेंट्स, नॅशनॅलिटी, SSC मार्कशीट, HSC मार्कशीट आणि कास्ट सर्टिफिकेट, हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे डी फार्मसीचा त्यावेळेस तुम्हाला ते रिक्वायर्ड आहेत. आणि बाकीचे लागणारे डॉक्युमेंट्स तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाणार त्या ठिकाणी तुम्हाला ते जाताना घेऊन जायचे. नंतर लास्ट आहे फॉर EWS. जे पण EWS मध्ये येतात
EWS मीन्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये जे पण कॅन्डिडेट येतात तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स लागतात. या EWSमध्ये जे पण फॅमिली इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजेत. तर त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये फर्स्ट नॅशनॅलिटी, सेकंड SSC मार्कशीट, थर्ड HSC मार्कशीट, फोर्थ फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट, नंतर EW सर्टिफिकेट इन प्रो फॉर्मा फाय, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल ऑर बर्थ सर्टिफिकेट अँड आधार कार्ड. तर एवढे डॉक्युमेंट्स हे EWS कॅन्डिडेटसाठी लागतात. आणि त्याच्यामध्ये जे पहिले 5 डॉक्युमेंट्स आहेत, नॅशनॅलिटी, SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, फॅमिली इन्कम ॲन्युअल सर्टिफिकेट अँड EWS सर्टिफिकेट. जे EWS सर्टिफिकेट आहे ते प्रो फॉर्मा 5 अवेलेबल असतं. ते हे 5 जे आहेत हे 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागतील. आणि बाकीचे हे सगळे तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला ज्यावेळेस ॲडमिशनला जाताल त्यावेळेस सगळे लागणारच आहेत. जर तुम्हाला डी फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल तर आष्टी व आष्टी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंद चॅरिटेबल संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी हे कॉलेज हा सर्वोत्तम पर्याय आहे. या कॉलेजची स्थापना 2006 साली झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भीमसेनजी धोंडे साहेब यांनी केली आणि कॉलेजचे प्राचार्य श्री सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 पासून आजपर्यंत सुमारे 800 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात जसे की प्रोडक्शन, मार्केटिंग, रिसर्च, तसेच स्वतःचे मेडिकल शॉप, होलसेल एजन्सी आणि गव्हर्नमेंट फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि कॉलेजचा नावलौकिक वाढवत आहेत. आता मी तुम्हाला आनंद चॅरिटेबल संस्थेच्या आमच्या कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजची इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीजविषयी माहिती थोडक्यात देत आहे. ही आहे प्रिन्सिपल कॅबिन. हे आहे क्लर्क ऑफिस. या ठिकाणी सर्व ॲडमिशनच्या प्रोसेस केल्या जातात किंवा जे ॲडमिशनची प्रोसेस आहे ती ॲडमिशनची प्रोसेस या ठिकाणी होते. यानंतर कॉम्प्युटर रूम. तर कॉम्प्युटर रूममध्ये या ठिकाणी भरपूर सगळे कॉम्प्युटर्स अवेलेबल आहेत त्या आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. ही आहे लायब्ररी. लायब्ररीमध्ये सर्व विषयांचे टेक्स्टबुक आणि रेफरन्स बुक अवेलेबल आहेत. ही आहे स्टोरूम. स्टोरूममध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी लागणारी केमिकल्स आणि जे पण ॲपरेटस आहेत तर ते या ठिकाणी अवेलेबल आहेत. मशीन रूम. मशीन रूममध्ये प्रॅक्टिकलसाठी लागणारे सर्व प्रकारच्या मशीन्स आणि इन्स्ट्रुमेंट्स हे अवेलेबल आहेत. ड्रग म्युझियम. ड्रग म्युझियम या ठिकाणी अकॉर्डिंग टू डोसेज फॉर्म सर्व प्रकारचे ड्रग फॉर्म्युलेशन्स ठेवलेले आहेत. त्याचबरोबर जे पण स्टुडंट इथे कॉलेज लेवलला फॉर्म्युलेशन्स तयार करतात तेही त्या ठिकाणी ठेवले जातात. हे आहे क्लासरूम. क्लासरूममध्ये प्रोजेक्टर अवेलेबल आहे तसेच कॉलेजच्या फायनल एक्झाम या ठिकाणीच घेतल्या जातात. लॅबोरेटरी. तर 5 सब्जेक्टसाठी लागण्यासाठी 5 लॅबोरेटरी अवेलेबल आहेत आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल्स हे कंडक्ट केले जातात. हे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे प्लेग्राउंड आहे. दरवर्षी गंगाई बाबाजी फार्मा उत्सव अंतर्गत विविध प्रकारचे स्पोर्ट्स ज्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स या ठिकाणी वेगवेगळे स्पोर्ट्स या ठिकाणी घेतले जातात. आता या ठिकाणी जे स्टुडंट कॉलेजमधून पासआउट झाले आणि ते वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचे या ठिकाणी फोटोज आहेत. सो पासआउट स्टुडंट्स वर्किंग इन व्हेरियस फील्ड्स. त्याच्यामध्ये मेडिकल शॉपमध्ये
ही कैंडिडेट ही याच कॉलेजमधून पास आउट आहे. नंतर फार्मास्युटिकल मार्केटिंगमध्ये ही बरेच कैंडिडेट्स कार्यरत आहेत. नंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये ही बरेच कैंडिडेट्स आहेत. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनलाही त्या ठिकाणी कैंडिडेट्स गेलेले आहेत, तिथून पास आउट झालेले. नंतर कॉलेजमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी इव्हेंट्स किंवा प्रोग्राम्स घेतले जातात, त्याचे इन शॉर्ट स्लाइड्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट गॅदरिंग, तर गॅदरिंग प्रत्येक वर्षी ॲन्युअल गॅदरिंग घेतली जाते. यामध्ये सर्व पालकांना त्यांच्या मुलांना मुलांचे कलागुण पाहण्यासाठी निमंत्रित केली जाते. नंतर ट्रीप, त्याचबरोबर इंडस्ट्रीयल व्हिजिट ही प्रत्येक वर्षी घेतली जाते. दरवर्षी विद्यार्थ्यांची सहल काढली जाते. त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स कंपन्यांमध्ये व्हिजिट घेतली जाते. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रमही यामध्ये घेतले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ब्लड डोनेशन कॅम्प घेतली जाते. नंतर फार्मसिस्ट डे आहे, फार्मसिस्ट डेमध्ये पण त्या ठिकाणी रॅली घेतली जाते वर्ल्ड फार्मसिस्ट डे दिवशी. किंवा त्या ठिकाणी लोकांमध्ये जागरूकता व्हावी म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम्स हे फार्मसिस्ट डेला घेतले जातात. त्याच्यामध्ये पेशंट काउन्सिलिंग वगैरे त्या ठिकाणी केलं जातं. जे पण खेड्यामधले लोक आहेत त्यांना हे स्टुडंट्स हे काय करतात तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिसीजविषयी इन्फॉर्मेशन देतात. नंतर पोस्टर प्रेझेंटेशन, जे पण पोस्टर प्रेझेंटेशन आहेत नॅशनल लेवलचे वगैरे पोस्टर प्रेझेंटेशन होतात, तर त्यामध्ये देखील आपल्या कॉलेजचे कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट करतात. नंतर इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर, जे पण एक्सपर्ट्स आहेत तर हे असे एक्सपर्ट्स कॉलेजमध्ये त्या ठिकाणी एक्सपर्ट लेक्चर या ठिकाणी अरेंज केले जातात मुलांना गायडन्स करण्यासाठी. नंतर या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू देखील घेतले जातात. कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रूसुद्धा या ठिकाणी बरेच मुलं काय सिलेक्ट होतात. नंतर कॉलेज ड्युरिंग कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून आमच्या कॉलेजमार्फत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन लेक्चर आणि प्रॅक्टिकल्स कंडक्ट केले जातात. त्याचबरोबर ई पोस्टर प्रेझेंटेशन, ऑनलाईन इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर कंडक्ट केले जातात. तरी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजशी संपर्क साधावा. त्यासाठी लागणारे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते कॉन्टॅक्ट नंबर या स्लाईडमध्ये दिलेले आहेत कॉन्टॅक्टमध्ये. सो थँक्यू.